नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर उत्तर देऊ इच्छित नाही. शरद पवारांनी रोहित पवारांच्या प्लांटवरील कारवाईबाबत उत्तर देणं टाळलं. पासून चर्चा होती की फक्त विरोधकांवरती कारवाई केली जाते. काल रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोच्या कंपनीवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे. रोहित, मी काही तसं उत्तर देऊ इच्छित नाही. संपूर्ण देशात दादागिरी सुरू. सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये सुडाची भावना बघून घेऊ. रोहित पवारांच्या अॅग्रो प्लांटवरील कारवाईनंतर राऊतांचा हल्ला बोल. देश में चल रही है बदले की भावना चल रही है. सीबीआय हो, ईडी हो, एनवायरमेंट डिपार्टमेंट हो, इनकम टॅक्स हो, चलने दो, देख लेंगे. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून बारामती अॅग्रो प्लांटवर कारवाई. रोहित पवारांचा आरोप. मनात द्वेष ठेवून कारवाई केल्याचीही रोहित पवारांची टीका. सरकारी घर सोडण्याची वेळ आली तेव्हा घर घेताना मला देखील हा अनुभव आला. राज्यामध्ये सध्या अस्वस्थतेचं वातावरण. मुलुंडमधल्या प्रकारावर बोलताना पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बऱ्याच ठिकाणी माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला. हे फार दुर्दैवी आहे. आत्ताचं राजकारणातलं वातावरण, ओव्हरऑल समाजातलं वातावरण, हे सगळं असतानाही कुठेतरी अस्वस्थता वाटते समाजामध्ये. आरक्षणाची भांडणं चालू आहेत, त्याचबरोबर प्रत्येक रंगामध्ये माणूस वाटला गेला आहे. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. तर हे फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला. मुलुंडमध्ये मराठी असल्यामुळे ऑफिससाठी जागा नाकारल्याचा महिलेचा आरोप. सोसायटीच्या सेक्रेटरीसह दोघांना जामीन. उदय सामंतांनी घेतली महिलेची भेट. सरकार मराठी माणसाच्या पाठीशी, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. अब्दुल सत्तारांचं आश्वासन. ज्या पद्धतीने मराठी अमराठी असा हा वाद करून शेवटी मराठी आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रामधला केंद्रबिंदू आहे. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर आज शर्मिला ठाकरेंची भेट घेणार. दुपारी 12 वाजता शिवतीर्थवर देवरुखकर शर्मिला ठाकरेंना भेटणार. कांदा प्रश्नावर आज दिल्लीमध्ये बैठक. पणन मंत्री अब्दुल सत्तार बैठकीसाठी दिल्लीमध्ये, मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे बैठकीला गैरहजर. नाशिकमध्ये सलग 10व्या दिवशी कांदा लिलाव बंद. 40% निर्यात शुल्क रद्द करावी. नाफेडनं बाजारामध्ये येऊन खरेदी करावी. अशा विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. ओबीसी नेत्यांसोबत आज मुंबईमध्ये राज्य सरकारची बैठक. बबनराव तायवाडे, आशिष देशमुख, अशोक जीवतोडे, नरेश बर्डेंसह अनेक नेते उपस्थित राहणार. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याचं लेखी आश्वासन देण्याची मागणी. आज सरकारसोबत ओबीसी संघटनांची बैठक. बैठकीवर सकल कुणबी कृती समितीकडून बहिष्कार. ओबीसी नेत्यांच्या सरकारसोबतच्या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार नाहीत. आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्यास ओबीसी नेते राज्यभरातील आंदोलन मागे घेणार. जागा अटपावरून इंडिया आघाडीमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ. शरद पवारांची प्रतिक्रिया. वाद होऊ नये या संबंधीची आम्ही काळजी घेऊ. ती सध्या कदाची वेळ एक अर्धा दिवसाची येईल असं दिसतंय आणि त्याच्यात आम्ही लक्ष घालू. ठाकरे गडाच्या आजपासून मुंबईतील लोकसभा निहाय पदाधिकारी बैठका. उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार. आज दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. सोळा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात 6 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. मागच्या सुनावणीला कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे आदेश. प्रत्येक सुनावणीवेळी न्यायिक संस्थांवर टीका करणं अयोग्य. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार. उदय सामंतांची टीका. परभणीमध्ये ठाकरेगड आणि शिंदेगडाच्या आमदारांमध्ये वार पलटवार. राहुल पाटील माझ्या शिफारशीनं आमदार, संतोष बांगर यांचं वक्तव्य. तर बांगर यांनी शिफारस शब्द लिहून दाखवावा. राहुल पाटलांचा खोचक टोला.
कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची बैठक गोंधळामध्ये सुरू. राजाराम साखर कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता, तर कारखान्याच्या विस्ताराला सतेज पाटील गटाचा विरोध. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. लालबागच्या राजाला मुंबईकरांकडून अखेरचा निरोप. 23 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन. विसर्जनाच्या वेळेला बाप्पाच्या नामाचा जयघोष. पुण्यात 22 तासानंतरही गणपती विसर्जन मिरवणुका सुरूच. पुण्यामध्ये अद्याप 200 अधिक सार्वजनिक गणपतींचं विसर्जन बाकी. गणपती विसर्जनानंतर कोकणामधल्या चाकरमान्यांचा मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू. रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकांवर परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची लगबग. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक. शनिवारी 30 सप्टेंबरला शेवटची लोकल रात्री 9 वाजता सुटणार. बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम. महानगरपालिका, दिव्यास फाउंडेशन आणि भामला फाउंडेशनकडून स्वच्छता मोहीम होत हाती. स्वच्छता मोहिमेमध्ये अमृता फडणवीसांचा सहभाग. अंबरनाथमध्ये गणपतीच्या मोदकाचा तब्बल 1.5 लाखाला लिलाव. अर्णव चौबे यांच्याकडून मोदक खरेदी. खाटूश्याम मित्रमंडळानं जपली लिलावाची परंपरा. गिरगाव गणपती विसर्जनामध्ये झळकले मराठा आरक्षणाचे बॅनर. याच सरकारकडून आरक्षण मिळण्याची मागणी. बॅनरवर उल्लेख. गिरगावातील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये थायलंडच्या नागरिकांचा सहभाग. विसर्जन मिरवणुकीमध्ये परदेशी नागरिकांनी धरला ठेका. पालघर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापती मनीषा निमकर गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी. मनीषा निमकरांचा ढोल ताशांच्या तालावर ठेका. मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. 7 धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. नवी मुंबईमधल्या एपीएमसी बाजारामध्ये पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली. कोथिंबीर आणि मेथीच्या दरामध्ये पुन्हा वाढ. मेथीची 25 रुपये तर कोथिंबीरीची 35 रुपयांना विक्री. बोरिवलीच्या शिंपोलीमध्ये सिग्नलच्या खांबाला ट्रकची धडक. धडकेमध्ये सिग्नलचा पोल उन्मळून पडला. नवी मुंबईत 4 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण. 150 सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर 48 तासात चिमुकलीची सुटका. आरोपीला अटक. पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकडून कर्मवीर भाऊराव पाटील आणि भगतसिंग यांची संयुक्त जयंती साजरी. यावेळी विद्यार्थ्यांकडून दोन्ही महापुरुषांना अभिवादन. मयूर पंख रथामध्ये विराजमान होत पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक. अलका टॉकीज चौकामध्ये भाऊसाहेब रंगारींच्या कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळत. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला 30 फुटी नंदी. शनिपार मंडळानं साकारलेल्या नंदीनं वेधलं भाविकांचं लक्ष. पुण्यात बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला पोलीस कर्मचाऱ्याची चिमुकली भाऊक. गणरायाला निरोप देताना चिमुकलीला आश्वासनावर. पुण्यातील स्वागत स्टेजवर राजकीय नेत्यांची मिमिक्री. अजित पवार, देवेंद्र फडणवीसांसह शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या आवाजामध्ये केलं मंडळाचं स्वागत. पुण्याच्या मावळमध्ये मिरवणुकीमध्ये डीजे लावू नका सांगितल्यानं कुटुंबाला मारहाण. 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.